अयोध्या नगरीमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडलाय. त्याचवेळी राज्यात ठिकठिकाणी अनेक नेत्यांनी रामभक्तीचं दर्शन घडवलंय. कुठे महाआरतीचा सूर ऐकायला मिळाला तर कुठे नेत्यांनी लेझिमचा ताल धरलाय. पाहूया नेत्यांची रामभक्ती. महाराष्ट्राचं आणि अयोध्येचं एक वेगळं नातं आहे आणि म्हणूनच अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह राज्यभर पाहायला मिळतोय. राज्यातील राजकारणातही राममय वातावरण पाहायला मिळालं. ठाण्यात आयोजित कार्यक्रमादरम्यान एकनाथ शिंदेंनी भजन गायलं. इतकंच नाही तर त्यांनी यावेळी ढोलही वाजवलाय. एक ऐतिहासिक असा क्षण आहे. एक आणि एक सुवर्ण अक्षरामध्ये लिहून ठेवण्यासारखा आजचा दिवस आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही राम मंदिर आंदोलनाचं गाणं गायलं. जागे थे वीर शिवाजी, भागे सारे दुश्मन पाजी, चमक उठी तलवार, जागो जागो तो, चमक उठी तलवार, जागो जागो तो, चमक उठी तलवार, जागो जागो तो, चमक उठी तलवार, जागो जागो. नागपुरातील रामनगरच्या राम मंदिर परिसरात प्रोजेक्टर लावून अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आलं. याला देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली. आज आम्ही धन्य आहोत की या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यावेळेस जो संघर्ष केला तो आज राम मंदिर पाहत असताना स्वप्नपूर्तीचा अनुभव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर नागपुरात पोद्दारेश्वर राम मंदिरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते श्रीरामांची पूजा पार पडली. सिंधुदुर्गातील कुडाळच्या वेताळ बांबर्डे राम मंदिरात मंत्री नारायण राणेंच्या हस्ते प्रभू श्रीरामांची आरती पार पडली. या क्षणाची वाट अनेक वर्ष भारतीय हिंदू पाहत होते आणि त्याची पूर्तता आज होत असताना सगळे आनंदमय आहेत, समाधानी आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये राम मंदिर सोहळ्याच्या निमित्तानं बैलगाड्यांसह शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेही सहभागी झाले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी कफ परेड येथील झुलेला मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी राम नामाच्या भजनात नार्वेकर तल्लीन झाल्याचं दिसलं. तर जळगावातही प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटलांनी पाळधी गावातील शोभायात्रेदरम्यान लेझिम खेळण्याचा आनंद लुटला. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांनी त्यांच्या चिपळूणमधील कार्यालयात प्रभू श्रीरामांची आरती केली. यावेळी ढोलवादन करत त्यांनी ठेका धरला. असं आहे की प्रभू रामचंद्राचं मंदिर अयोध्येमध्ये उभं राहतंय याचा आम्हा सर्वांना परम आनंद आहे. तर प्रभू श्रीरामाच्या गाण्यावर चंद्रकांत खैरेंनी लहान मुलांसह ठेका धरला. भिवंडी शहरातल्या पद्मानगरमधील राम मंदिरात आयोजित कार्यक्रमाला राज्यमंत्री कपिल पाटलांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी आरतीही केली. खऱ्या अर्थाने आज जो धार्मिक इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासाचे आपण साक्षीदार खऱ्या अर्थाने झाले आहोत.
ग्रामसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी रामाची महाआरती केली आहे. आमच्या सगळ्यांच्या रामाची तिथे प्रतिष्ठा प्राण प्रतिष्ठा केली. हा राम कोणा एकाचा नाही तर हा राम भारत भूमीचा आहे. वर्ध्यामध्ये खासदार रामदास तडस यांच्या घरी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यावेळी तडस यांनी सपत्नीक पूजा केली. पूर्ण देशभर आज आपण एक दिवाळी महोत्सव म्हणून या ठिकाणी मानवत आहे. म्हणजे या देशातल्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये आज राममय आज पूर्ण जनता होऊन गेली. मनोज जरांगेंनीही अहमदनगरच्या भिंगारमध्ये प्रभू श्रीरामांच्या मंदिरात जाऊन रामाचं दर्शन घेतलं. एकूणच आरक्षण यात्रेतही राममय वातावरण पाहायला मिळालं. प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं राज्यात एक नवं चैतन्य आलंय. एरवी राजकारणात व्यस्त असलेली मंडळी आज मात्र रामाच्या नामात तल्लीन झाल्याचं दिसलं. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.